नमस्कार मित्रांनो तुम्ही ऐकताय प्राध्यापक व बा बोधे यांची झुंज ही कादंबरी आणि आज ऐकणार आहात या कादंबरीचा भाग दहावा कर्ज मंजूर झाल्याचं भूविकास बँकेचं पत्र आलं तेव्हा मी ओढ्यात आंघोळ करत होतो कठापूरला जाता जाता पोस्टमनं माझ्या हातात पाकिट ठेवलं वाचून बघावं असं वाटलं काय करू आणि काय नको असं झालं होतं जगू असतात बातमी ऐकून खुश झाला असता आंघोळ भराभरा आटोपली अंग न पुसताच कपडे घातले टपाल दणकीच्या खिशात घातलं ढेंगा टाकत घराकडे आलो रुक्मिणीला वार्ता सांगितली तसं तिलाही बरं वाटलं पोरगी रडत होती मी झडदिशी तिला उचलली आणि खांद्यावर घेतली शेवग्यावर बसलेला कावळा दाखवला तशी हारकली टाळ्या वाजवून हसवायला ला लागली माधव केव्हा शाळेत गेला होता मी रुक्मिणीला म्हटलं जे वाढ येतो जाऊन बँकेतनं अहो आत्ता लगेच आणि मग काय तर कर्ज मंजूर झालं म्हणले आता उशीर कशाला करायचा किस्त पैसे आहे तुझ्याजवळ आता माझ्याजवळ व कुठलं पैसं असती म्हणजे लपून ठेवलं असतं वय बघ बघ असतील दहा पाच रुपये तर आल्याव शंभरची नोट देतो तुला तिच्याजवळ अवघे तीन रुपये सापडले माझ्याजवळ होते तसे सात आठ रुपये पण म्हटलं असावेत जवळ कशालाही लागतात दुसरा नेहरू शर्ट घातला पायजमाही बदलला पिशवी घेतली सायकलमध्ये हवा टाच मारली जेवण उरखलं निघालो तर वाटेत महादूर रडत बसला होता का रडतोय मास्तर बसून येत नाही वारकात का त्याच्या बापाची शाळा आहे का इतिहासाचं पुस्तक नाही अंतावा ये असं म्हणतोय चल सांगतो मास्तरला आणि आज आणतो येताना नक्की अरभ नक्की आणतो जेवढी नाहीत ना तेवढी सगळी पुस्तकं आणतो निस्ती नावं सांग लेका मला नाही शिकायला मिळालं निदान तू तरी शिक महाद्या तुला ना वकीलच करतो बघ अ निसतं बो आला कुठलं काढताय काय महिना झाला वरडतोय पुस्तकांना पुस्तकांना तरी आणत नाही आणि म्हणा वकील करताय आईला माझ्या परस बारा चौदा वर्षांनी लहान पोरग पण माझंच माप काढतो आहे त्याला काय माहिती आहे करते त्या माग काय कटकटी असते शाळेतल्या पुस्तकातली रंगी चित्र बघायची सवय लागलेली सारं तसंच असावं असं ह्या पोरांना वाटतं सातवी तेथे ते एवढं बोलतोय एम ए झाले व अंगठे ओढवल काय कोणाचं सांगतो येते वे ज्या झाडाला खतपाणी घातलं त्या झाडावरचाच नाग कावा कावा चावतो की सायकल मारत पाराजवळनं निघालो तर चावडी ही गर्दी शे दोनशे माणूस जमलेला एक साहेब खुर्ची टाकून बसलेला टेबलावर पाच पंचवीस फायली तलाठी सुद्धा तिथेच सतरंजी हातरून बसलेला कुणाला लागलंय बिकलंय काय काय बिनगड एक काय काही कळत नव्हतं थांबलो चौकशी केली न्हाव्याचा साधा जवळ आला आणि म्हणाला तुम्ही नाही ना गोतलाय ह्याच्यात कशात अजून काहीच कळलं नाही वे तुम्हाला नाही रे काय झालं धोम धरणाचा पार्ट आहे ना आपल्या गावाजवळला जातोय लय जणांच्या जमिनी जाते आहेत त्याच्या मला वाटलं कोण बिन झाला काय मारली सायकल तशीच पुढं पायजमेच्या बायावर ओढल्या वाढवला वेल डायरेक्ट कोरेगाव आल्यावरच थांबवली सायकल बँक उघडायच्या आधी पाच मिनटं मी पोचलो होतो जरा थांबलो आत गेलो टपाल दाखवलं त्यांनी सांगितलं एक तास थांबावं लागे गेलो मी म्हणत म्हटलं ताजभर काच्याला फार दिवस मावळस त्यावर थांबतो की पैसं मिळालं म्हणजे झालं थांबायचं आम्हाला काही काटाळा नाही एक ताजभर थांबलो तर ता साहेब म्हणतो कसा पंचवीस टक्के रक्कम आधी रोख भरावी लागेल का हो साहेब तो शेअर असतो तुमचा म्हणजे साधारण किती रुपये अडीच हजार म्हणजे रुपयामागे चार आणे पण मग हे पत्रात का नाही आधी लिवलं आधी तुम्ही जो फॉर्म भरून दिला होता ना त्यात आहे ना सगळं नाही मला माहीत नव्हतं साहेब मग मौ फॉर्मवर सही कोणी केली आता कोणाला येत आहे साहेब इंग्रजी साहेब हा ना म्हणल्या हा नाही जे अरे वा उद्या एखाद्याला घरदार लिहून द्याल की नाही नाही तसं कसं होईल अहो तर काय बरं आता आहे का अडीच हजार एवढे पैसे कुठं ना अन्न हो लगेच असं नाही का करता येणार दहा हजारावर साहेब देतो मी तुम्ही मला साडेसात हजार द्या अडीच हजार घ्या कट करून बरं ठीक आहे पण पैसे आत्ता मिळणार नाही तो आठ दिवसांनी या चालतंय की हा फॉर्म भरा एवढा आता मला काय कळतंय हो त्यातलं मराठीत नाही भाई फॉर्म इथे करा सही बाकी भरतो आम्ही आमचं फॉर्मर सही मारली की तसा तो म्हणाला पाच रुपये चाळीस पैसे आहेत का आहेत की द्या जा आता येते सोमवारी या पण हे पाच रुपये चाळीस पैसे कसले आता जो फॉर्म भरून दिला ना तुम्ही त्याच्यावरच्या स्टॅम्पचे काहीही न बोलता बाहेर पडलो यातले अडीच हजार जाणार म्हणजे हातात फक्त साडेसात हजार येणार पैसे हातात येत नाही तोवर काही खरं नाही खर्च काय कमी आहे उधाऱ्या भागवायला हव्यात एक बैल घ्यायला हवा आता पावसाळा या आठवड्यात सुरूच होईल अजून खतं इसकटायची तशीच पाडल्यात तिथनं मोहरं कोळवायचं प्यारायचं अवघड आहे अवघड आहे सगळं एका बैलावर कुठं कुठं नाचायचं होतं पावसाचा पात्या नाही मागास होतं जनावरांची वर्दळ लागते एका बैलानं काय होते पायरा कराय पाहिजे पण पायरा तरी कोण करणार आपण गावात अशा जागी राहतोय की तिथं सारी रोजगाराची वस्ती मालक शेतीवाडी असणारा माणूस असा कोणीच नाही कुणाकडनं काय मदत मिळायची सोयच नाही उलट आपल्याला दहा पाच रुपयाला खाड्ड्यात घालतील काय उलट बोलावं गावातल्या कोंडासना सामाईल त्या माणसांची बरोबर वागायचं तरी कसं म्हणतो मी जगूच्या पत्राला मी लगेच उत्तर पाठवलं होतं पण पाठ्यानं काही पुन्हा पत्र पाठवलं नाही नका पाठवेना त्याचा तो मजेत असला म्हणजे झालं मला काही नको कोणाचं आम्ही नवरा बायको इथे कसेही जगू कळणा कोंडा खाऊ पण तुम्ही सुखे असा काही नाही मिळालं तर मीठ लावून उमराच्या दोड्या खाऊ पाच सहा महिने निकाऊ इना ये रजेवर असा तोडून देऊ लागण्याचा माणसं गप्पालली पाहिजेत तुझ्याबद्दल नको नको ते बोलत होती त्यांनासुद्धा हिसका दाखवायला हवा पण माझं एक मन मला म्हणत होतं कशाला भावाचं लगेन करतो धाकट्या भावाला इतिहासाचं पुस्तक घ्यायला तुझ्याकडे पैसा नाही उसणं पोकळ न कर काय कामाचं निस्त बोलणं कोणी बी करल त्यात कसला आलाय पाराक्रम कोली कुत्रे नाचवल्यावानी हाय सगळं सायकल लावली धनगराच्या हॉटेल पुढे चाललो विचार करत वर पेठ याला तेवढ्यात कापड दुकानदारांना हाक मारली नमस्कार आमची उधारी कधी जातोय कसली उधारी आता पायथन घ्या ना आम्हालाच हा ना त्या बाईला नव्हतं वय शंभर रुपयाचं पाताळ उधार दिलं तुमच्या नावावर आठवला का हा आठवलं देऊ 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 मोरच्या मोरच्या आठवड्यात देऊ नक्की बघा नाही तर माणूस पाठवलं मी घराकडं भाऊऱ्या आणि मस्तक गरगर राहायला -गर लागलं कपाळ फुटून मेंदू बाहेर येईल असं वाटायला लागलं खिशात नाही दमडी आणि जावं याला कापली कोंबडी तशातला प्रकार आहे सगळा नुसती बडे जावी आपला मोठेपणा आपल्याला एके दिवशी खड्ड्यात घालेल सगळ्या संसाराची वाट लागेल काय उपयोग आहे याचा नुसता नाकटा कारभार या उधाऱ्यावरी घर रसा तळाला बसेल मी पुस्तक आणलं नाही असं म्हटल्यावर महाधू चडला पायाचा कोपरा करून रडायला लागला खूप समजून सांगितलं तरी ऐके ना जास्तच हुंदकायला लागला मलाही राग आला दिवस मावळायची वेळ तिनी सांजा झालेल्या आणि हा आपला घुमतोय दारात काय झालं रडायला मग पुस्तक का नाही आणलं अरे पैसे नाही राहिले मग आणतो कशाला बांधला आई घालायला ग बसतो का आता नाही बसणार आणि हित न शाळेत बी नाही जाणार मी न गं जाऊ काय जाऊन धन लावणार आहे माहिती मला डोबरं राखली त्यांनी त्यांची दूध तरी मिळेल घुम नको ए सांचा वाईट असतंय ते महादा घुमत राहिला मी चिडत राहिलो रुक्मिणीला राहवलं नाही ती कधी नव्हे तर माझ्यावर चिडली काय बिघडलं असतं का पुस्तकांना असतं तर अगं खरंच नाही पैसे राहिले मग नीट समजून सांगायचं काय सरळ शाळा सोडाय सांगायचं आम्ही मूर्ख तुम्ही तेवढे शाणे असं नाही म्हणत आम्ही आम्ही म्हणतो मग ते झालं उगा काहीतरी बोलू ना कसा बाजी आला होता मागाशी काय म्हणत होता कसले तरी महत्वाच्या बाबी बोलायचं असं म्हणत होता बराच वेळ बसला होता त्याच्या ह्याच्या बोसाड्याची बाब बाडव्याला दहा रुपयाची असेल म्हणून आला असेल हे बघा दारू पिऊ नाही तर खाऊ तुम्ही जाऊ नका नाही जात असं म्हणाला आणि जाल आई शपथ नाही जात गं मग तर झालं भाजीला काय आणले नाही ध्यानात राहिलं तर काहीतरी डाळी फिळीचं भाकरीवर तोंडे लावाय कसलं तरी कालवण असल्याची गाठ आता हिथून पुढं सायपाक तिथून पुढं जी आवान पोरगी तर सारखी किरकिरती रुक्मिणीला सायपाक तरी करू देती वय पोरगी माझ्या हातात देत रुक्मिणी रोड रडकुंडेला आल्यासारखी म्हणली एला नेऊन तरी दाखवा कुठच्या तरी दवाखान्यात सारखी किरकिर करती शांतता कसली ती नाहीच काही दुखतंय खुपतंय कळेला बी मार्ग नाही मरुदे तिच्या आईला काळुंदर्या तोंडाचं कलिंदरी नेसतं जलमल्यापासनं सारखं ठोकते आपण महाग वाढत राहिलोय ना कसं चाले वट वागळावानी बघितलं का असू द्या ना इकडं म्हटलं चार भाकरी थाप सांभाळाल तर तुम्ही तिलाच नावं ठेवताय काय एवढा दुस्वास करता माझ्या लेखीचा तुमच्याच पोटचं आहे नवं अगं पण असू द्या माझं मी सांभळीन नाव ठेवून काय मिळतं देवजाने घेतली पोरगे खांद्यावर कोंबडी चिमणी दाखवत निघालो मनात म्हटलं आता सरळ बाज्याला गाठावा काय भानामती हे विचारलं पाहिजे कुठल्या कामासाठी आला होता ते तरी कळेल निघालो पोरीला खांद्यावर नाचवीत समोरच्या गाराड्यावर तीन चार पोरं बसली होती आमच्या महादूच्या वायाची निवांत बिड्या फुकत होती मला बघितलं तशी टरकली चाकाट पाळाली तर काय मानायचं या पोरासने आता जी पोरं लय पुढे गेली येड्या काय फुकत्या मला काय जातात तरा तारा करतात काय उपयोग यांचा शाळा शिकून करायचं ते करणारच पोरं अरे देवाला जो नाही ती माणसाला काय ऐकत भाजी आणि वान दारात घोंगड्या टाकून झोपला होता उशाला बायको काहीतरी करत बसली होती कारे हो का झोपलाय कोण संपतराव का संपतराव नाही हनुमंतराव आहे मी अरे मालक मालक तुम्ही अहो हे तो कशाला यायचं मी नसतो का अलू काय करायचं बाबा आता दुनिया तुमची मुख्यमंत्री झोपडपट्टीत जायला लागला आम्ही कोण हो तमाशातल्या राजासारखा गडी हसला माझ्या मोरं घोंगडा आतरत मानला उभं का राहिलाय बासा की बासा गरीबाचं घोंगडं आहे निशांतपणे खाली बसलो कार्टी आता रडाईची थांबली होती तिला घेण्यासाठी हात पुढे करत बाजा म्हणाला मी घेऊ का ताई ताईसाहेबांना नको बाबा आणखीन भोंगा पसरल बरं मला सांग आज काय केलं दिवसभरात हा बैल आणला की फिरवून डॉबराला वैरण घातली तोडून पाणी धावलं खत इस्कटलं का त्या जाळीच्या वावरातलं इस्कटलं हा बरं झालं ते रान म्हणजे काळीज जे आपलं काळीज हा पण परमेश्वर आलं ते बघवत नाही त्याला कोण काय करणार सांगा नशिबा मोर कोणाचं काही चालतच नाही का नशिबाचा तिथं काय संपत तसंच आहे सगळं खरायची दुनियाच नाही खोट जगतय ताला राहतय मानानं खऱ्याला मातुर तुरुंग हे बघे माझ्या ध्यानात नाही आलं तुझं बोलणं का आलंय गोट मारून तू नाही हो तुमच्या पाया शेपत नाही मग काय म्हणतो तरी काय तू आता कंच्यात वांडाने सांगू अरे सांग की उगी मला घोट मला ठेवू नको सांग कोणी शिवे दिल्या तुला आमच्या घरातल्यांचा अपमान केला नाव सांग तर चोरा करतो चोरा अहो नाही नाही तसं काय नाही चालत तिकडं वाड्यात चाल सांगतो अरे परी पोरगी कुठं ठेऊ ए पारे जागं ताई साहेबासने नेऊन दे बाईसाहेबाजवळ हा ना इकडं मी नाही जा तिला तिला म्हणा मी गावात गेलो आहे लगेच येतो म्हणून सांग ओढे आद बेडकं बोंबलत होती जीव धरून राहिलेल्या डापक्यात सांबार मासे माजले होते शेपट लुटू लुटू हलत होती शेपटी गळून लवकरच यांची बेडकं होणार अशी चिन्हही दिसत होती, होती। पावसाचं चिन्ह काही दिसत नव्हतं थोडेफार दिसणारे ढग कधीच पांगले होते पीक पाणी सोडा पण गुराढोरांनी कुठं जायचो पाणी प्यायला काही समजत नव्हतं भाजी खाली बसला कानातली अर्धी विडी काढली पेटवली झोरका मारत म्हणाला असं वाया नको होतं बरं झालं बरं का अरे काय लय मानावर नाही ना घेणार अरे नाही रे बाबा आपलं जाळीचं सारं राहण पाटाखाली जात आहे कोण म्हणलं सकाळी वालताना मोजणी झाली काय माणसाची झुंबड उडली होती तू स्वतः बघितला का अतर ओतवाल बोलवायला आला तो तुम्हाने पण तुम्ही गेल तर कोरेगावला तुरव आला सांगितलं ना मला तू गावात गेल का हा अण्णासाहेबाला भेटून आलो तो म्हणला जाळीच्या पाच एकर वावरात न पाड न आहे जाणारे थेट सासूऱ्याला सर्वी आखणी बी झाली मी म्हणतो नेमका आमच्याच वावरत ना कसा शेजारी जणू जाद राहणे मग त्याच्या वावरात का नाही ये बाकी खरं बोलला तुम्ही नीट विचारायला हवं हो बरं का थोडीशी कडेची जमीन राहील म्हणा कशाची राहती अरे पाठ म्हणजे आपल्या धरणाचा पाठ वाटला का तुला हातभर रोहून द्यायचा लेखाई हो पाठ चांगला सत्तर फूट रुंदीचा असन शिवाय दोन्हीकडे न पंधरा पंधरा फुटाचा रस्ता काय राहत आहे शिल्लक पत्त्याचं पान फाडल्यावर वाट लागेल आपली चांगल्या जमिनीची निस्तं पान नाही ते रान म्हणजे हुकमाचा यक्का आहे यक्का उद्या बी येणार आहे साहेब समक्ष चौकशी चा करा दुसरं जे सांगणे कशाला विश्वास ठेवायचा आपला आपण डोळ्याने बघावं हा तसंच करतो मला आखरी काय वाटते बड्या धँड्यापैकी कोणाचीच एक काकरी सुद्धा कशी नाही गेली सारी गरीब तेवढी दाढलं सापडली आय सरकार बेशान त्या रात्री मी कशी तरी चतकोर भाकरी खाल्ली ओरगी झोपली होती किरकिरत नव्हती म्हणून बरं नाहीतर चिडीपोटी मी नक्की झोपटली असती महादू हट्टापोटी न जेवता झोपला होता रुक्मिणीनं उठवलं त्याला नीट जेऊ घातलं व्यवस्थित पांघरुण घालून त्याला झोपवला तलाठ्याला त्याच्या घरी जाऊन भेटलो त्यांनी सगळी परिस्थिती सांगितली वस्तुस्थिती वेगळीच होती खरं तर धरणाचा पाठ गणोबा जाधवाच्या वावरातनं जाणार होता पण त्यांनी साहेबाची मूठ दाबली रुपये हजार चारले आणि पाठ नेमका आमच्या रानातनं घातला तोही मधून नेहमीचे गुंड जाधवाच्या पाठीशी होतेच मी वैतागलो शिव्या द्यायला लागलो तसा तलाठी म्हणाला अरे शिव्या देऊन काय होतं जागत रुपये दोन हजाराना आपण पाठ तिरका वळवून मोऱ्याच्या वावरातनं नेऊ का मोऱ्याच्या का म्हणून जाधवाच्या का नाही अ तो बी तुमच्यासारखा प्रतिष्ठित रोज साहेबाजवळ उठणं बसणं असतंय त्याचं जमलं तर बागान आहे हायती स्थिती कायम राहील हा आधी सांगितलेलं बरं दोन हजारासाठी तीस हजाराचं वावर घालवू नका असं वाटलं ना उचलावा तलाठी नेऊन सातारच्या मंगळवार तळ्यात टाकून द्यावा नाहीतर कमरेला धोंडा बांधावा त्याच्या नदीत दिवा सोडून बघू किती जाधवाची बाजू घेतोय आईला यांचे लयच हाराईला स्वाकलेत पैसे खायला बी मार्गा असते राह खावा की पैसा दहा वीस तीस कसारखे सारखे आपली हजाराचीच भाषा बायका का हिणत्यात गावभर पारसाद वाटीत आणि हे वडवे हिणत्यात पैशा नक्की सा भरत आता विरोध तरी कोणाकोणाला करायचा सरकारचे पुढं काय चालते कोणाचं पैसे खाऊन खऱ्याचं खोटं करणारी ही दुनिया आपल्यासारख्या सरळ माणसाचा नाही इथे निभाव लागणार तांबड्या रंगाच्या चावऱ्या मुंग्यासारखी जात दबा धरून बसणार जवळ येईल त्याला चावणार मेल्याशिवाय सवय जाणं कठीण पण आणायची कुठनं दोन हजार रुपये मळ्यात काय जाड लावले वय पैशाचं अलीवला गादा गादा कपाडल्यान वाटा बादा बादा वाराला इतिहासाचं पुस्तक आणायला पैसा नाही आणि हा भाडवा दोन हजार मागतोय काय कुठनं दात पाडून आणायची बाई बेवढे पैसे बँकेचं कर्ज मिळालं असतं तर दिलंही असतं त्यात तो, तो फात्यापूर करताला झाला आपल्याकडनं पैसे घेईल आणि करायचे ते करीन रानबी तिकडं पैसे भी तिकडं हातात निसती वाळके लाकडं आठ दिवस झाले तरी पायाला आराम लावला नाही का मला रात्रीची झोप आली नाही नुसती आतडी कोजवायचा प्रकार जगूला पुन्हा टपाल लिहिलं गावातल्या काही जुन्या अनुभवी माणसांशी चर्चा केली बँकेत दोन चार हेलपाटे घातले गावात दोघा तिघांना पैशाबद्दल विचारलं एक एकर रान कुणी दोन हजारापर्यंत घाणवट घेतोय का ते बघितलं जो तो आडवा पाडणार व्यवहार कोण जमू देतोय व चिंचवरच्या झोटिंगावाने पायात पाय घालायचा एवढं मात्र खरं मिळालेलं कर्ज जगूच्या सही अभावी आडलं मी मस्त समजून सांगितलं पण साहेब कुठलं ऐकायला कर्ज प्रकरण तिघात केल्यानं त्याची सही आवश्यक होती बँकेनं जगूचा पत्ता घेतला त्यात पाकिटात एक फॉर्म पाठवला आठवड्यात सही आली दहा हजाराचं कर्ज वर्षाला पंधराशे रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे पंधरा हप्त्यात रक्कम फेडायची तसं फारसं अवघड नव्हतं आणि आता जगू कमावता झाल्यानं तशी अडचणही नव्हती साडेसात हजाराची थप्पी मी जेव्हा आलो तेव्हा रुक्मिणी बघत राहिली संपत्तीकडे लक्ष्मीनं पाहावं तस। ना तसं महाधुला इतिहासाचं पुस्तक आणलं सगळ्यांना कापडं चोपडं आणली अंजिराची उधारी भागवली हप्त्यावर आणलेल्या रेडिओचे राहिलेले दोनशे रुपये भागवले पोरांना वेळ बत्तासे आणि माझ्यासाठी एक रमची बाटली आणली झाले आपण तरी कधी मजा करायची का माणसाचं काय हो आत्ता हे मग नाही इथं कोण चिरंतनाचा तांब्रपट घेऊन आलाय सगळेच रोगग्रस्त आहे झर झेर चांगला चारशे रुपयांचा बाजार आणला होता भाजीपाल्यापासून कापडापर्यंत बऱ्याच दिवसातून आज घरात जत्रा असल्यासारखं वाटत होतं माझी पोरगी बाळी हसत होती लाळ गाळत बघत होती लाल रंगाच्या पातळात रुक्मिणी उठून दिसत होती बऱ्याच दिवसातनं घरात मटण शिजत होतं नुसता घमघमाट सुटला होता अर्धा नारळ रुक्मिणीनं मटणासाठी केसला होता अहो नुसत्या वासानं पोड भरत होतं जगूचं पत्र आलं आणि घरात आनंद पसारला त्यांनी लिहिलं होतं काय होईल ते हो पण किर्लोस्करचंच इंजिन घ्या बँकेचा वार्षिक हप्ता मी एकटा भागवेन तुम्ही फक्त बागायत फुलवा गावात एक नंबरची शेती आपली असली पाहिजे मी दिवाळीच्या टेपणाला रजेवर येईन यंदा दिवाळी बी झाक झाली पाहिजे फटाकडे आणतोच आहे माधुला म्हणावा अभ्यास कर तुला बी कापडा आणतो वहिनीला सांगणे पोटभर खात जा आणि नवाबाई लवकर घ्या मी यायच्यात इंजिन आलं पाहिजे तुम्ही सुखी तर मी सुखी वा जगूच्या पात्रानं उत्साह दुणावला घर कसं नानत्या गोकुळासारखं वाटायला लागलं मनी बॅग घेतली गाठला तडक सातारा चांगली तीस चाळीस इंजिनं बघितलं किर्लोस्करचं देखणं मॉडेल आवडलं रुपये सहा हजार भरले सेक्शन पाईप सकट सगळं त्यातच भागवलं वरची पाईप तेवढी माझी मी घेतली दहा बारा क्लिपा पण घेतल्या राहिलेला हजार बाराशे रुपये नाचवत निघालो घराकडे येतो येतो हा ये पाराजवळ थांबलो थेट देवळात गेलो देवाच्या पाया पडलो बॅगेतला पेढा देवाच्या पायरीवर ठेवला घंटा वाजवली पुन्हा छातीशी हात जोडत निघालो हुजारी बघत राहिला काही बोलणार तोवर मी बा पडलो की बाहेर थेट पोवळीवर आलो मिनिटभर थांबलो पायऱ्या उतरतो तो, तो पुढे सरपंच अ नमस्कार म्हणलं हनुमतराव राम राम काय काम काय काढलं नाही इंजिन आणा गेल तो सातारला काय म्हणता काय कोणच्या कंपनीचं बघितलं बघितलं नाही घेतलं येईल उद्या संध्याकाळ पावतर किरलोस खर्च आहे किती हजार आला दहा हजार दिलं ठोकून खोटंच ना, ना महाग पडलं तुम्हाला अहो पण इंजन काय सगळी बॉडी पॉलाची पिस्टल जर्मनीच्या आतली मशिनरी डेनमार्कची हा मन चांगलं दिसतंय दिसतंय ना व असतंय उद्या कळेलच की अरे चांगलेला कोण वाईट म्हणन मनात म्हटलं तुझ्या आईला लावतो कॉलला आता चांगलं आहे म्हणतोय मागा जत्रा ज्या टाईमाला चावी द्यायला तयार नव्हता घरची लाईट असल्यावाने जग जिंकणारा शिकंदरसारखा सारखा तो आठ मानेनं घराकडं निघालो सरपंचाला बातमी पोचली म्हटल्यावर आता ती आपण घरी जाईस तरवर गावभर होणार आता नाही कोणाला सांगितलं तरी चालतंय आज टगे काही झोपणार नाहीत प्रत्येकाला अंथरुणातला विंचू दिसणार मी मात्र निवांत झोपलो रात्रभर माझ्या कानात इंजिन फरफरत होतं मित्रांनो हा होता झुंज या कादंबरीचा भाग दहावा उद्या संध्याकाळी पाच वाजता भेटूयात झुंज कादंबरीच्या अकराव्या भागासकट कट तोपर्यंत नमस्कार मित्र हो